हे बोलता है थेट प्रक्षेपण. डीएनए जी शिफारस के लिए ती शासनाकडे आलेली आहे, ती मी आपल्यासमोर जाहीर करत आहे. आणि ही भाडेवाढ जी आहे ती 1 मार्च 2021 पासून होईल. आत्ता सुरुवातीला 3 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना त्यांचं टेरिफ कार्ड असतं त्याच्याप्रमाणेच त्यांना भाडेवाढ घ्यावी लागेल, कारण त्याच्याप्रमाणे ते कर मीटर कॅलिब्रेट करायला साधारण 3 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे 30 मे 2021 पर्यंत सगळ्या रिक्षाचालकांनी आणि टॅक्सीवाल्यांनी आपले मीटर कॅलिब्रेट करून घ्यावेत. 1 जूनपासून त्यांना मीटरप्रमाणे भाडं मीटरमध्ये दिसलं पाहिजे अशी व्यवस्था त्यांना करावी लागेल. टॅक्सीचं 22 रुपये जे त्यांना आता पर मीटर आहे ते 25 रुपये केलेलं आहे. आणि पुढे प्रत्येक किलोमीटरला 16.93 रुपये. पूर्वी किती होते रिक्षा आणि पुढच्या टप्प्यासाठी, पहिल्या टप्प्यासाठी नाही पर किलोमीटरला रिक्षा आणि टॅक्सी झाली, आणि कितीची वाढ आहे आता प्रति किलोमीटर? पूर्वीची जी प्रति किलोमीटरची वाढ जी आहे ती आत्ता वाढ जी दिलेली आहे ती रिक्षासाठी 2.01 रुपये पुढच्या किलोमीटरसाठी, आणि टॅक्सीला 2.09 रुपये. बरोबर आहे. फक्त महानगरापुरती असेल ना सर ही, पूर्ण राज्यासाठी आपण हे एमएमआर रिजन साठी आहे आपला. सायनपासून इथे मुरुडपर्यंत आणि तिकडे नागपूरपर्यंत असेल. एमएमआर जो एमएमआर रिजन मध्ये जो भाग येतो तो सर. पण पुढचे 1 मार्चचे हे लागू नाही या प्रवासी संघटनांचं याबाबतचं म्हणणं काही सरकारने ऐकून घेतलंय नाही? याच्या बाबतीत खटुआ समितीने जे निकष दिले होते त्या निकषांच्या आधारेच ही भाडेवाढ ठरवण्यात येते. त्याच्यामध्ये प्रवासी संघटना असतात, त्यामध्ये जी भाडेवाढीसाठी जे काही घटक धरले जातात त्याच्यामध्ये वाहनाची किंमत धरली जाते, विमा धरला जातो, एकरकमी कर बघितला जातो, CNGचे दर बघितले जातात, त्याला कर्जाचं त्याच्यावरती व्याज बघितलं जातं, व्यवसाय कर बघितला जातो, परवाना शुल्क बघितला जातो आणि ग्राहक निर्देशांक बघितले जातात. हे सगळे घटक एकत्र करून याप्रमाणे ती भाडेवाढ केली जाते. इकडे कोरोनामुळे गेल्या वर्षभरात लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि लोकांना आता सार्वजनिक वाहतुकीशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे इकडे लोकल आपण सुरू करत नाही आहे जे स्वस्त आहे सगळ्यामध्ये, त्यात आता रिक्षा आणि बसवरच प्रवासी अवलंबून आहे, टॅक्सीवर अवलंबून आहे, आणि तुम्ही त्याचीच भाडेवाढ करताय तर लोकांमध्ये रोष येईल असं वाटत नाही का आपल्याला? नाही, मला असं वाटतं की 6 वर्ष भाडेवाढ आम्ही दिलेली नाही आहे. खरा नियम असा आहे की खटुआ समितीने जे दिलेलं आहे की दर जूनला जर 50 पैशापेक्षा जास्त भाडेवाढ जर असेल तर ती त्याच वर्षी दिली पाहिजे. खरं म्हणजे ही भाडेवाढ त्यांना खूप वर्षापासून देय होती आणि वाहतूक विभागाने आम्ही प्रत्येक सेक्टरमध्ये आम्ही तशी मदत केलेली आहे. आम्ही सगळा जो टॅक्स माफ केला ज्या वाहतूकदार होते त्यांचा, परंतु रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी आम्ही तसं करू शकलो नव्हतो कारण त्यांचा एकरकमी टॅक्स आम्ही घेतो आणि म्हणून त्यांना देखील याची थोडीशी मदत द्यावी म्हणून ही भाडेवाढ झाली जी त्यांना खूप वर्षापासून देय होती. हा तर सगळ्यात त्याच्यामधला एक मोठा भाग आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ वाढले आहेत, CNGचे दरवाढ वाढलेले आहेत आणि मग अशा पार्श्वभूमीवरती रिक्षाचालक देखील एक टॅक्सीवाला देखील एक छोटा समाजाचा घटक आहे, त्याला देखील सरकारने थोडा मदतीचा हात दिला पाहिजे. नाही, शेअर रिक्षाचं टेरिफ देखील अशाच पद्धतीने एक ठरवलं जातं, ते ठरवून आपल्याला ताबडतोब ते कळवण्यात येईल. आज जो सर्वसाधारण खटवा समितीच्या माध्यमातून आपण जो जनरल यांचा विषय घेतो, आता जसे आपण यांचे दर ठरवले तसेच आमचं खातं शेअर रिक्षांचं देखील दर ठरवतं, त्याच्यात देखील ज्या प्रमाणात ते बसेल
त्या प्रमाणात त्याची वाढ केली जाईल. नाही पण त्यांचा दुसरा मीटरचा प्रश्न आणि मुंबई वगळता इतर भागामध्ये मीटरने भाडा घेतलं जात नाही, लमसम अमाऊंट सांगितलं जातं आणि भाडे भाडं घेतलं जातं, तर ते सगळ्या एमएमआरडीएलमध्ये मीटर कंपल्सरी करणार काय याच कालावधीत? आता तर मला वाटतं सगळीकडे मीटर कंपल्सरी आहेच आणि जे मीटरने घेत नाही त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी कारवाई देखील केली जाते. ती मोहीम स्वतः परिवहन विभाग हाती घेणार का कारवाईची? कारण लोक तक्रार करत नाहीत अनेक ठिकाणी. बऱ्याच ठिकाणी लोकांची तक्रार नसते, कारवाई तर व्हायलाच पाहिजे. जर तो कायद्याचं जर कोणी भंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. पण त्याचबरोबर लोकांची सोय बऱ्याच वेळेला अशा पद्धतीने असेल त्यामुळे लोक देखील तक्रार करत नाही. परंतु नियमाप्रमाणे आमचे अधिकारी नियमाप्रमाणे जर चुकीचं त्यांना सापडलं तर तिकडे कारवाई करणं. शिवसेनेचे नेते नांदगावकरांनी मध्यंतरी एक गोष्ट ओपन केली की टॅक्सी किंवा रिक्षामध्ये मीटरमध्ये घालमेल करून चुकीच्या पद्धतीने फेअर आकारला जातो. या संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी ते ओपन करून सांगितलं. त्या संदर्भात काही कारवाई करणार का आपण? त्याच्यावर कारवाई झालेली आहे. बऱ्याचशा रिक्षांवरती आणि टॅक्सीवरती कारवाई झालेली आहे. जिकडे जिकडे आम्हाला अशा प्रकारचे मीटर टॅम्पर केलेले सापडले त्यांचं आम्ही लायसन्स सस्पेंड केलेलं आहे. कारवाई झालेली आहे त्याच्यावरती. सर काही रिक्षा संघटनांचं असं म्हणते की लॉकडाऊन पिरियडमध्ये जे 4-6 महिने होते त्या 6 महिन्यांचे त्यांना दर महिन्याला 10,000 रुपये त्यांना मदत करावी, आर्थिक मदत त्यांना केली नाही. या भाडेवाढ फक्त टाळण्याचा प्रयत्न आहे, त्यांना आर्थिक मदत आणि त्यांच्या कर्जाच्या बाबतीत अशा प्रकारच्या मागण्या. अनिल परब हे भाडेवाढीसंदर्भात प्रतिक्रिया देत आहेत, प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देत आहेत. टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाढीविषयी त्यांनी अपडेट दिलेली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेतो, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोक.